संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आगमन पुण्यामध्ये झालेलं आहे. पुण्यामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या मंडळांमध्ये असतील, सोसायटीमध्ये असतील, अनेक दिंड्या इथे मुक्काम करत असतात. आज आपण अशाच काही दिंड्यांना, काही मंडळांना की जे त्यांची सेवा करतात त्यांना भेटणार आहोत. चला तर मग माझ्या बरोबर दिंडीतील मजा पाहायला. नमस्कार, मी प्राध्यापिका दीपिका जंगम आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे. देहू आणि आळंदी वरून पालखींचं प्रस्थान पुण्यामध्ये झालेलं आहे आणि आपण पाहतोय आजूबाजूला पुण्यातील जितकी मंडळं असतील वारकऱ्यांच्या सोयीसुविधा करत आहे. विठ्ठलाचं तुम्ही रूप पाहिलं तर सगुण आणि साजरं आहे. गुरुवार पेठ पुणे येथे आपण एका मंडळाला भेट देणार आहोत आणि तिथे कशी वारकऱ्यांची सोय केली जाते, कसं हे सगळं केलं जातं ते आपण थोडक्यात पाहणार आहोत. विठ्ठलाचं सगुण रूप तुम्ही पाहताय. आपल्यामध्ये एक आत्मीयता ज्यावेळेस वारी ही पुण्यामध्ये प्रस्थान करत असते आपण पाहतो, एक जल्लोष असतो. पुण्यामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या मंडळांतर्फे वारकऱ्यांची दिंड्यांच्या सोयी केल्या जातात. आता आपण आहोत सिंहराज मित्र मंडळ गुरुवार पेठ येथे आणि त्यांनी इतका सुंदर असा देखावा इथे सादर केलेला आहे आणि इथं वारकऱ्यांची सगळी सोय केलेली आहे. आपण हे जे सर्व मंदिर साकारलेलं आहे, डेकोरेशन केलेलं आहे, त्यांना आपण भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून थोडक्यात वारकऱ्यांची सोय कशी केली जाते, काय केली जाते याच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. नमस्ते सर. नमस्ते. आपलं नाव? माझं नाव जगदीश शिवाजीराव बोथाटे. सिंहराज मित्र मंडळ मंगलमय मंडप डेकोरेटरचा माझा व्यवसाय आहे. गेल्या अनेक वर्षापासून इथे वारकऱ्यांची सोय केली जाते. दरवर्षी अनेक वेगवेगळ्या कल्पनेतनं एक कल्पना साकारत जाती. आता ह्यावेळेस जरा झोपडीयाने असा गावाकडचं 2 वर्षांनी वारीची आपल्या इथं भेट होती, त्यामुळं आतुरता अजून वाढली. हे गेल्या आठवडाभर इथं कार्यकर्त्यांच्या ह्याच्यातनं संकल्पनेतनं साकार झालेलं सगळं विश्व आहे. 2 दिवसात भरपूर काही इथे भजन कीर्तन असा व्यवसाय चालतो एकदम. आणि त्यातनं जेवणाची आत्ता उत्तमरित्या सोय केलेली आहे त्यांची. 200 लोकांची सोय आम्ही दरवर्षी इथे करतो. आणि मंडळ किती मोठं आहे तुमचं, काय किती कार्यकर्ते इथे कार्य करत असतात? कार्यकर्ते आमच्याकडे मोजकेच आहेत. हे परिवार आहे आमचा, पटांगण परिवार. इथे आमची जवळजवळ 25 घरं आहेत. या घरांच्या माध्यमातून त्यांच्याकडनं जी देणगी येते त्या स्वरूपातनं हा सगळा विश्व उभं केलं जातं. आणि हे खूपच छान, म्हणजे इतकं सुंदर हा देखावा तुम्ही पाहू शकाल. इथे येणारे वारकऱ्यांना सुद्धा एक समाधान आणि 2 दिवस इथे मुक्काम असतो. तर तुम्ही पाहू शकाल तुकाराम महाराज असतील, संत ज्ञानेश्वर असतील यांचे इथे फोटो आहेत. त्याचबरोबर इथे जे डेकोरेशन सादर केलेलं आहे याचं सादरीकरण पण खूपच सुंदर आहे. गुरुवार पेठेमध्ये हे पटांगणाच्या इथे तुम्ही हे पाहू शकता. गुरुवार पेठेतील पटांगणामध्ये सिंहराज मित्र मंडळ हे जे आहे यांनी हा देखावा सादर केलेला आहे. वारकऱ्यांना सुद्धा एक आपलेपणा, एक त्यांच्या घरी आल्यासारखं, विठ्ठलाला भेटल्यासारखं वाटेल असं इथं सादर केलेलं आहे. या मंडळाचं हे डेकोरेशन ज्यांनी सादर केलेलं आहे त्यांना आता आपण भेटणार आहोत. नमस्ते. नमस्ते. आपलं नाव? माझं नाव जगदीश शिवाजीराव बोथाटे. मी सिंहराज मित्र मंडळाचा कार्यकर्ता आहे. हे संकल्पनेतनं सगळं घडलेलं आहे. आणि हे किती वर्षापासून तुम्ही वारकऱ्यांची सेवा करता? 35 ते 36 वर्ष ही सेवा चालू आहे. अरे वा, खूपच छान. आणि इथे सगळे विश्वस्त असतील, दिंडीचे प्रमुख जे आहेत त्यांना आपण भेटणार आहोत. नमस्ते. नमस्ते. आपण किती वर्षापासून येता आणि काय सांगाल दिंडीबद्दल? आम्ही या ठिकाणी 36 वर्ष झालं वारी चालू आहे. पायवारी आळंदीचे पंढरपूर स्वामी सुखमवाजी जो महाराज दिंडी नंबर 69 या दिंडीतर्फे इथे या ठिकाणी सिंहराज गणेश मंडळ मित्र मंडळ या मंडळाने आतापर्यंत 36 वर्ष सेवा अगदी वारकऱ्यांची फक्त मनपूर्वक केलेली आहे. आणि याही वर्षी आम्ही 2 वर्ष कोरोनामध्ये महामारीमध्ये आमची वारी थांबली. आता या वर्षी आज फिटले माझे कोडे बहुत दिवसाचे साकडे या उक्तीप्रमाणे शिन गेला भाग गेला अवघा झाला आनंद या पद्धतीनं या ठिकाणी साजरा होत आहे. असा आनंद झालाय की 2 वर्षाचा आमचा नाराज झालेलं मन या ठिकाणी प्रफुल्लित झालेलं आहे. एवढी या ठिकाणी आम्हाला आनंदाची प्रेरणा आम्ही करत आहे. खूपच छान.
इथे आपण पाहतोय इतकी विठ्ठलाचं नाव घेतलं तरी आपल्यामध्ये खूप अशी ऊर्जा निर्माण होते आणि आज आपण इथे पाहणार आहोत यांनी कशा प्रकारे इथे आता याच्यानंतर रात्री जेवणानंतर तुमचं काय कार्यक्रम असतो? आता आता लगेच ताबडतोब आमचा हरिपाठ सेवा होणार, हरिपाठ सेवा झाल्या की कीर्तन सेवा होणार आणि कीर्तन सेवा झाल्यानंतर पुन्हा आम्ही जेवल्यानंतर भजनाची सेवा होणार भजन। चालेल, रामकृष्ण हरी। ही सुंदर दिसणारी तुळस इथे आपल्याला पाहायला मिळतीये, खूप सुंदर असं डेकोरेशन इथं सादर केलेलं आहे। अनेक वर्षापासून वारकऱ्यांची इथे सेवा केली जाते। आता आपण जी विठ्ठलाची रांगोळी काढलेली आहे ती तुम्हाला इथे दिसतीये। पुण्यामध्ये देहू आणि आळंदीवरून येणाऱ्या ज्या पालख्या आहेत त्या पुण्यात ज्यावेळेस येतात तर त्यांच्या स्वागतासाठी हे सगळं केलं जातं। आता आपण आहोत पाचोड्या विठ्ठल मंदिर जे आहे तिथे, तुम्ही पाहू शकाल जी काही दोन्ही पालख्या आहेत त्या याच रस्त्यावरून जातात। त्यांच्या स्वागतासाठी हे सर्व छोटी छोटी मुलं विठ्ठल रुखुमेचं ड्रेपरी करून आहेत। छोटी छोट्यांमध्येही खूप उत्साह आणि खूप ऊर्जा आपल्याला पाहायला मिळते। दरवर्षी हुजूर पागेतील हे जे विद्यार्थी आहेत हे असं स्वतः ड्रेपरी करत असतात आणि इथे विठ्ठलाच्या स्वागतासाठी नेहमीच उभे असतात। तुम्ही पाहू शकाल त्यांचा उत्साह आणि आनंद इथे आपल्याला दिसतोय। पासोड्या विठोबा मंदिराचे जे कार्यकर्ते आहेत ते दरवर्षी हे जे कार्य करत असतात, वेशभूषा असेल, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत माहिती। या ठिकाणी पासोडे विठोबा मंदिरापाशी स्वागत करण्यात येत आहे। हे स्वागत पासोडे मंदिर ट्रस्ट, नामदेव शिंपी समाज, बुधवारपेठ संस्था, समस्त शिंपी समाज महाराष्ट्र, पुन्हा इलेक्ट्रिक लिमिटेड ऑफिशियन, संत नामदेव पालखी स्वागत समिती, चौकणारी व्यापारी संघटना, हुजूरपागा इंग्लिश मीडियम स्कूल, शेडराव सारा प्रशाला, या सर्वांच्या वतीनं स्वागत करण्यात येत आहे। ही वेशभूषा जी आपण केलेली आहे त्या सगळ्या हुजूरबागेच्या इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आहेत। इथे किती वर्षापासून गेली 15 वर्ष या ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात येत आहे। वेगळ्या मुलांना आपल्या ऐतिहासिक याची माहिती व्हावी त्यांना म्हणून वेशभूषा करून आपण या ठिकाणी उभ्या करतो। साक्षात पांडुरंगाचं दर्शन पंढरपूरला राहणारी वारकऱ्यांना गेले अनेक वर्ष आम्ही तर उपक्रम करतोय की वेशभूषा केलेली आहे हुजूरबागा इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी। त्याचबरोबर इथं नियोजन कसं केलं जातं थोडंसं सांगा। या ज्या भाग घेणार आहेत गेले 15 दिवस या विद्यार्थ्यांना संपर्क साधतो, ज्यांना यामध्ये इंटरेस्ट आहे ते मुलं स्वतःहून तयार होतात आणि वेशभूषा हे स्वतःच्या खर्चाने ते करतात। असा उपर विद्यार्थ्यांना एक असा आनंद होतो की आपण खरंच परमेश्वर आहे का अशी त्यांना प्रत्यक्ष अनुभूती येते। आपलं नाव का? मी राजेंद्र भुतकर, नामदेव शिंपी समाज बुधवारपेठ संस्थेचा ट्रस्टी आहे, समस्त शिंपी समाज महाराष्ट्राचा सेक्रेटरी म्हणून काम पाहतो आणि या भागातले सामाजिक कार्यकर्ता आहे। विद्यार्थ्यांमध्ये धार्मिकता आणि आपल्या ह्याच्यामध्ये वाढावी यासुद्धा मी हा विनंती करतो। बोला मंडली कवर्दे हरी विठ्ठल श्री पंढरीनाथ तुकाराम महाराजांच्या पालखीचं, उसोरा ट्रस्टींचं, पासोडे विठ्ठल मंदिर ट्रस्ट, नामदेव शिंपी समाज बुधवारपेठ संस्था यांच्या वतीनं दर्शन स्वागत करीत आहे। खूप खूप धन्यवाद। इथे आपण पाहतोय आता पालखीचा इथे आपण पाहतोय की पालखीचं आगमन सुरुवातीला तुकाराम महाराजांच्या पालखीचं आगमन होतं आणि त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी इथे येत असते। आपण सर्वच हे इथं जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे पासोड्या विठ्ठल मंदिर जे आहे अगदी तिथे खूप छोटीशी जागा असते तिथूनही अगदी व्यवस्थितरित्या हा रथ कसा जातो, किती शिस्तबद्ध रीतीने सर्व वारकरी असतात, किती जल्लोष असतो, किती त्यांच्यामध्ये ऊर्जा असते ते आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे। तुम्ही पाहता की प्रत्येक वारकरी हा कितीही चालला तरी त्याला ऊन वारा पाऊस याची कसलीच ती तमा ठेवत नाही, फक्त विठ्ठल भक्तीची एक ओढ लागलेली असते आणि याची अनुभूती आपण याची देही याची डोळा आपण नक्कीच घेऊ शकतो। अश्व तुम्ही पाहताय
वेगळा जोश आनंद त्यांच्यामध्ये दिसतोय. कोणत्याही प्रकारचा थकवा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. फक्त विठ्ठलाचं नाम घेत ते आपली पायी वारी चालू ठेवलेली आहे. मी ते पाहता इथं मुलांनी विठ्ठल रुक्मिणी साकार केलेली आहे. त्यांना दर्शन घेऊन त्यांच्यामध्ये विठ्ठलाला पाहून हे सर्व वारकरी मार्गस्थ होत आहेत. विठ्ठलाची भेट झाल्याचा आनंद या वारकऱ्यांमध्ये दिसतोय. छोट्या छोट्या मुलांमध्ये ते विठ्ठलाला रुक्मिणीला पाहतात. आपला भक्ती पताका इथे फडकताना दिसतीये. प्रत्येकाच्या हातात झेंडे आहेत. तुळशी वृंदावन आहे. महाराजांचा काय घोष, विठ्ठलाचं नाम प्रत्येकाच्या ओठी आहे, मुखामध्ये आहे. अनेक महिलांचा सहभागही यामध्ये आपण पाहतोय. कोरोनाचा जो कालखंड होता त्यावेळेस आपण पाहिलं की वारी झालेली नव्हती, पण आता या वर्षीचा जो उत्साह आहे तो आपण खूप मोठ्या प्रमाणात पाहतोय. असतील, संत ज्ञानेश्वर असतील आणि विठ्ठल असेल, त्याच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेली प्रत्येक व्यक्ती एक निष्ठा, एक भक्ती याचं प्रतीक असलेलं वारकरी संप्रदाय हा वर्षानुवर्ष फक्त कोरोनाची काही काळ जो असेल तो फक्त जर वगळला तर वर्षानुवर्ष ही वारी विठ्ठलाला भेटण्यासाठी अगदी आतुरलेली असते. इथे पाहताय की अतिशय शिस्तबद्ध रीतीने आपले पोलीस कर्मचारी असतील, पालखीचे स्वयंसेवक असतील. जशी जशी पालखी जवळ येते तशी तशी पाहताय एक उत्साह, एक आनंद सर्वांमध्ये दिसून येतोय. सर्व स्वयंसेवक अशा प्रकारे त्या प्रत्येक भक्ताला तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन व्हावं. आणि आता आपल्याला पुण्यामध्ये आलेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेता येणार आहे. हा आहे तो भव्य दिव्य असा रथ. अगदी शिस्तबद्ध रीतीने विसो पाहताय
बैल जोड़ी आहेत, एवढी रुबाबदार आहे, त्याबरोबर तुकाराम महाराजांच्या पालखीचं जो रथ आपल्याला दिसतोय अतिशय भव्य दिव्यलेला आहे। तुम्ही इथं पाहताय संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, जे प्रस्थान इथे झालेलं आहे। अश्व आपण पाहतोय जे रिंगण घेतलं जातं त्यासाठी हे अश्व असतात। उंचावर आपल्या वारकरी संप्रदायाची पताका धरून हे दिंडी आपल्याला जाताना दिसते। प्रत्येक दिंडीचे क्रमांक आपल्याला इथे असलेले दिसतात। अनेक दिंड्या वेगवेगळ्या ग्रामीण भागातून, वेगवेगळ्या शहरातून एकत्र येऊन या पुण्याच्या मुक्कामी असतात। मी पाहताय कितीही थकवा असला तरी तो कोणत्याही प्रकारे फक्त विठ्ठलाच्या नामामध्ये ही शक्ती आहे, ही भक्ती आहे की ते आपल्याला अशा प्रकारे इथे दिसून येते। एवढा उत्साह फक्त आपल्याला या दिंडीमध्ये दिसून येतो। इथे वयाचं कोणतंही भान नसतं, फक्त पूर्ण सर्व वारकरी हे विठ्ठलमय होत असतात। प्रत्येक वारकऱ्यामध्ये आपल्याला दिसून येते। वेशभूषा घेतलेले वासुदेव अलारे वासुदेवाला याचंही दर्शन आपल्याला इथे झालेलं आहे। हे सुद्धा वारीमध्ये फक्त विठ्ठलाच्या भेटीसाठी सगळ्यांमध्ये मिसळून जातात। हा जो आनंद आहे हा फक्त विठ्ठलाच्या भेटीसाठी आहे। पुण्यामध्ये पालखीच्या स्वागतासाठी पोलीस असतील, अनेक स्वयंसेवक असतील, अनेक असे मंडळं असतील, हे इथं पालखीच्या स्वागतासाठी असतात, सज्ज असतात नेहमीच। इथे तुम्हाला आता जी पालखी येते ती संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी जी आलेली आहे तिचं आगमन होताना आपल्याला दिसते। सगळ्याच गोष्टी ज्यांना शक्य नाही इथे येणं त्यांच्यासाठी खास आपण हा व्हिडिओ केलेला होता। तर हा छोटासा प्रयत्न दिंडीचं दर्शन आणि पालखी
सर्वांना होण्यासाठी खूप खूप धन्यवाद।